बिनभिंतीच्या शाळेमार्फत 30 गरजू कुटुंबांना फराळ आणि अभ्यंगस्नानाचं साहित्य वाटप करण्यात आलं. सोलापुरातील बिनभिंतीच्या शाळेनं विधायक उपक्रम राबवला. लोकसहभागातून वर्गणी काढून अत्यंत गरजू अशा 30 कुटुंबांना दिवाळीनिमित्त फराळ आणि अभ्यंग स्नानाचं साहित्य वाटप करण्यात आलं. यामध्ये फराळाचे 11 पदार्थ तसंच सुवासिक तेल, साबण, उटणे, पणती आदी देण्यात आले. याविषयी अधिक माहिती बिनभिंतीच्या शाळेचे प्रमुख गणेश माने यांनी दिली. कारण की दुसऱ्या लाटेमध्ये भरपूर प्रमाणात जीवितहानी, वित्तहानी आणि जे काही अर्थव्यवस्थेचे चक्रे आहेत ती खूपच मंदावलेली आहेत आणि या सर्व बिघडलेल्या परिस्थितीमध्ये गोरगरीब, अपंग, निराधार लोकांचं खूपच हाल होत आहे आणि या अनुषंगाने जे काही लॉकडाऊन झालं त्या लॉकडाऊन मध्ये अनेक सामाजिक संस्थांनी त्या लोकांना सहकार्य केलं. तसेच बिनभिंतीच्या शाळेच्या वतीनेही कोरोनाच्या या लॉकडाऊनच्या काळात भरपूर प्रमाणात मदत करण्यात आले आणि आता जो काही जो सण आलेला आहे दिवाळीचा, या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या लोकांना सहाय्य होण्यासाठी लोकवर्गणीतून आपण त्यांना फाळ, एकूण 30 कुटुंबियांना आपण फाळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये जवळजवळ 11 वस्तू आणि जे काही साबण, तेल, उटणे या सर्व गोष्टी त्यांना देण्यात आलेल्या आहेत. या कार्यक्रमाला इन सोलापूर न्यूज चॅनलचे प्रतिनिधी रोहित थळवे, ॲडव्होकेट स्वप्नील शिंदे, जगदीश सावळगी, रामभाऊ दुधाळ, राहुल मिस्किन, गणेश ठाकूर, किसन भट्टी, आकाश माने, अशोक सीताफळे, शिवाजी जगताप, सुभाष माने आदींची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभिषेक कारंडे, प्रतीक चव्हाण, मीत सावला यांनी सहकार्य केलं. या शाळेतर्फे जो उपक्रम ठेवला अपंग लोकांसाठी, निराधार गरीब लोकांसाठी, तो अतिशय उत्तम आणि चांगल्या प्रकारचा आहे. ही संस्था दिवाळी सणाच्या पूर्वी जे आम्हाला काय फराळीचं पंती बिंती देतात त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो.